मांद्रे, पेडणे, कोरगाव, चोपडे असे जागजाग्यार आमकां कचरो जो आसा लोक रस्त्या देगेर हाडून उडयता. प्रत्येक पंचायतीन जे कचरो कलेक्ट करपा खातीर स्पेशल लोकांक नेमलेले आसात ते कचरो जे घराघरांतले कचरो कलेक्ट करतात, पूण जे रस्त्यार देगेर जे कचरो पडला ह्या संदर्भात सुद्धा खंय तरी विचार करप खूप गरज आसा. हो जो कचरो दिसता पण फक्त सिजन म्हणजे जसं आम्ही ऑक्टोबर येलो ऑक्टोबरच्या स्टार्ट जाता पण तो जानेवारी फेब्रुवारी ताकात हो कचरो असता. म्हणजे भोवतश म्हणजे कोस्टल बँड मांद्रे हरमल हे सायडीसून जे कोण हॉटेल्स असतात शॅक्स असतात ते घेऊन हंगासर सायडीक उडयता. इवन हांव म्हणना की लोकली असू शकतात की कोणाची रेस्टॉरंटां कोणाक म्हणजे गार्बेज उडोवपाक त्यांना पॉसिबल जाणार त्यांना हाडून हंगासर रातचे उडयता. हंगासर पहिलं असतलं की हे बॉटल्स आहात हंगासर कितलीशी गार्बेज हाडून उडयल्ली असतात पोतयेनी उडयल्ली असतात. आणि हांव संबंधित असे हे बॉटल्स आहात पण ती गव्हर्नमेंटाकडे आम्ही म्हणजे जे बायोडायव्हर्सिटी कमिटी असा सो आमचं बायोडायव्हर्सिटी बोर्ड असा सो प्रदीप सरम कदम असा त्यांना सुद्धा आम्ही विनंती केली की प्लास्टिक बॉटल्स ग्लास बॉटल हे बायबॅक पॉलिसी गव्हर्नमेंटान करपाची. आणि ज्यांना बायबॅक पॉलिसी करतले त्यांना हंगासर कोण तरी बॉटल उडवचे ना कित्याक त्यांना पैसे मेळटा म्हणून ते शॉपार व्हरून दितले आणि ते त्याका लागून ते पैसे आपणाक मेळटले म्हणून ही बॉटल रस्त्यार उडवचे ना. आणि असे जर ही घाण जर असे बॉटल जे ग्लास बॉटल जर असे फुटत सायडी कुशीक इन केस फाल्यां जाका ॲक्सिडंट झालो आणि सायडीच्या बॉर्डरीक जर ती ग्लासचं बॉटल फुटलेली हा तर त्या मनशाक किती तरी हानिकारक असा. त्याका लागून हांव गव्हर्नमेंटाकडे विनंती करता की त्यांच्यानी बायबॅक पॉलिसी काढून हे प्लास्टिक बॉटल्स आणि ग्लास बॉटल्स हे बायबॅक पॉलिसी करून लोकांक म्हणजे जाता तितले बॅक करपाचे. प्रुडंटा खातीर पेडणेच्यान मकबूल माळगी मनी.